31 ऑक्टोबरची सेवाभावी व्यक्तिमत्वाच्या सन्मानाची बातमी। हा सन्मान सोहळा जळगाव येथील सेवाधर्म परिवार आणि कलासिद्धी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात गोलानी मार्केटमधील म्युझिक स्टेशन हॉलमध्ये संपन्न झाला। या सन्मान सोहळ्यामध्ये अपघातग्रस्त रुग्णांना दवाखान्यात घेऊन जात जीवदान देणाऱ्या रिक्षाचालक कलीम शेख, गेल्या 8 वर्षापासून HIV बाधित मुलांना सकस आहार पुरवणाऱ्या डॉक्टर निलिमा सेठिया, कोरोना काळात गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड जेवणसह पूरग्रस्त नागरिकांना मदत उभी करून देणारे दिलीप गांधी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या बोदोळ येथील आत्मसन्मान टीमचे विजय पाटील, पोलीस दलात काम करत असताना आपल्या गायन कलेच्या माध्यमातून कोरोना काळात जनजागृती करणारे तसेच कोण बनेगा करोडपतीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे भाग्यश्री आणि संगपाल तायडे, अपघातग्रस्त अनाथ तरुणांना उपचारासाठी थेट मुंबईपर्यंत घेऊन जाणारे नेरी येथील भावेश पाटील आणि त्यांचा मित्रपरिवार, या सर्वांचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, सेवाधर्म परिवाराचे पत्रकार चंद्रशेखर नेवे, कलासिद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष आरती शिंपी आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते। या कार्यक्रमाची प्रस्तावना महेश शिंपी यांनी केली। सेवाधर्म सन्मान सोहळ्यामधील गौरवण्यात आलेल्या व्यक्तिमत्वांच्या सामाजिक कार्याची माहिती चंद्रशेखर नेवे यांनी विशद केली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश कुमार मुनोत, बेबीताई खोडपे, आरोही नेवे, सिद्धी शिंपी, महेश शिंपी, अप्पा नेवे आदींचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार आरती शिंपी यांनी मानले। बघूया कसा संपन्न झाला हा सेवाधर्म सन्मान सोहळा। नमस्कार, सेवाधर्म सन्मान सोहळ्याच्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी आपण हजर आहोत। या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत मान्य अभिजित राऊत सर, जिल्हाधिकारी आहेत आपल्या जळगावचे। अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। मला असं वाटतं की भरूच चढाले आणि कोरोना जळगावात गेला असं म्हटलं तर कदाचित वावड राहणार। त्यानंतर महापौर तर येत आपल्या काही कालावधी झालेला आहे, ते सत्तांतर झालं आणि महापौर आपल्या जळगावच्या ते झालेलं आहे। मात्र आपल्या कार्याचा ठसा त्यांनी एक चांगल्या प्रकारे उमटवलेला आहे आणि कमी वेळामध्ये त्यांनी आपली स्वतःची छबी जळगाववरती उमटवलेली आहे। मला सुद्धा अजून खूप काम करण्यासारखे आणि ते लवकरच करतील अशी अपेक्षाही करूया। मुंडे साहेब आहेत, डॉक्टर मुंडे, प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक आहेत जळगावचे। मला असं वाटतं की कोरोनामध्ये सुद्धा म्हणजे पोलिसांचं काम कोरोनामध्ये असू शकतं का असा प्रश्न प्रत्येकाला पडेल, पण मला असं वाटतं पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे। स्वतःचा जीव म्हणजे सगळे घरात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जर काम करत असतील तर ते पोलीस एक त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा भेटत होता। बरेच जण कधी प्रेमाने त्यांनी सांगितलं असेल तर कदाचित काठीचा धाकही दाखवलेला असेल, पण हे करत असताना ते आपल्या हितासाठी ती काठी होती हे आपण जर मानलं असेल तर मला असं वाटतं की पोलिसांचं योगदान नक्कीच होतं आणि त्यामध्ये मुंडे साहेबांचं खूप मोठं योगदान होतं असं मला वाटतं। कारण अतिशय शिस्तबद्धरित्या त्या काळामध्ये नागरिकांना त्यांनी जी काही शिस्त लावलेली होती त्याचाच परिणाम म्हणून आज आपण कोरोना मुक्तीच्या वाटेवरती आहोत। मला असं वाटतं जवळजवळ नाहीच बरोबर आहे, तिसरी लाट येऊ नये अशी अपेक्षा करतो आणि त्याबद्दल सुद्धा मुंडे साहेबांचं मी भरपूर आभारही मानतो, कौतुकही करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला ही सगळी दिग्गज मंडळी उपस्थित आहेत। कोणतंही चांगलं काम असेल तर मला असं वाटत नाही की यांनी कधी नाही म्हटलं असेल, वेळेची कदाचित मागे पुढे असेल, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने वेळ दिलेला आहे। असं एकदाही झालं नाही की वेळ मिळाला आणि आपल्याला आणि आपण कार्यक्रम केला नाही। मागच्या 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा आपण सेवाधर्म सन्मान सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं। या सोहळ्यामध्ये कोरोना काळात असू द्या किंवा अन्य काळामध्ये जी काही सर्वसामान्य व्यक्ती आहेत की ज्यांनी चांगल्या प्रकारचं सामाजिक काम केलेलं आहे, मात्र ती जनतेच्या समोर ते लोक कदाचित प्रसिद्धीच्या झोतात नव्हते अशा लोकांना आपण त्यावेळेला निवडलेलं होतं।
आणि आज त्याचाच एक दुसरा भाग आपण घेतोय. अजून बरीच मोठी यादी आपल्याजवळ, पण प्रत्येकाला आपण जास्त जर सन्मान एकाच वेळेला करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या प्रत्येकाला आपण न्याय देऊ शकत नाही असं मला वाटतं. मागच्या वेळेला 20 लोक आपण त्या निवडलेले होते आणि त्यामध्ये वेळही बरंच 2 तासाचा गेलेला होता. यावेळेला आपण वेळेची मर्यादा पाळणार आहोत. दोघांनाही घाई आहे, कलेक्टर साहेब महत्वाची मीटिंग सोडून आपल्यामध्ये आलेले आहेत आणि या अतिशय सुंदर अशा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब माननीय डॉक्टर प्रवीणजी मुंडे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तुमच्या स्वरूपात निश्चितपणे बऱ्याचशा लहान मुलांना विशेष करून एक छत्र मिळालेलं आहे. गलींचं उदाहरण आता सांगितलेलं आहे, मी परत रिपीट नाही करत. बोदवडची आत्मसमर्पण आत्मसन्मान संस्था आहे, त्यांचे सर्व सदस्य आहेत, अतिशय चांगलं काम करत आहेत. तुमच्या सर्वांमुळे कुठेतरी निगेटिव्ह गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये मिळते आहे. त्यातून या उदाहरणातून अजून लोक पुढे येतील, अजून मदतीचे हात येतील. मी कालही म्हणत होतो की सरकारी यंत्रणा, सरकारी संस्था यांच्या आपल्या अडचणी आहेत. त्या मदत पोहोचवताना बऱ्याचदा तो रेड टेपिझम ज्याला म्हणतो आपण, लाल फितीशाही, त्याच्यामध्ये गोष्टी अडकल्या जातात. त्याची सरकारी कारणं आहेत की गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या असते, बऱ्याचदा काहीतरी गैरव्यवहार होतात, मग त्या प्रक्रिया त्या होऊ नये म्हणून लादल्या जातात आणि त्या प्रक्रियेतून एक डिले होत जातो, दिरंगाई होते. आणि अशा वेळी सामाजिक संस्था यांना कोणतीही बंधनं नसतात, त्या डायरेक्टली गरजूंपर्यंत पोहोचतात. उदाहरण सांगायचं झालं, 40 गावमध्ये पूर आला होता. त्या दिवशी सकाळी मी आणि कलेक्टर साहेब सोबत जवळजवळ सकाळी 8 च्या सुमारास घरातून निघालो, जशी माहिती मिळाली. आणि तिथे पोहोचण्याच्या पूर्वीच आम्हाला कळालं की आता काही लोकांना तिथे मदत लागणार आहे, अंदाज लागणार. आणि मी 9:30 च्या सुमारास 40 गावला पोहोचण्याच्या पूर्वीच आमच्या अधिकाऱ्यांना फोन केला की काही सामाजिक संस्था बघा आणि त्यांच्या मदतीने या लोकांसाठी आता कपडे लागतील, काही जेवणाच्या इमिडिएट लागणाऱ्या गोष्टी असतील. तर मला आनंदानं अभिमानानं सांगावं वाटतं आपल्या शहराविषयी जिल्ह्याविषयी की 9:30-10 मी कॉल केला असेल आणि 4 वाजता जळगावमधनं पोलीस दलाच्या वतीने सामाजिक संस्थांच्या मदतीने एक ट्रक रवाना झाला होता. सो ही वृत्ती आहे आपली. ही आजच्या या कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांसाठी काही ना काही प्रमाणात योगदान दिलेलं आहे. सर कलेक्टर साहेब आत्ताच म्हटले, कालही असाच एक उपक्रम कार्यक्रम आत्म बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही अटेंड केला होता. त्यामध्ये हाच विषय चर्चेला आला होता की आणि त्या ठिकाणी मी म्हटलं होतं की आपल्या जिल्ह्यातील नागरिकांविषयी आणि ज्या काही संस्था सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी देणं लागणाऱ्या संस्था नाही तर ही व्यक्ती सुद्धा अशांची संख्या इतकी वाढते आहे सुदैवाने. आणि ही आपल्यासाठी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती राहणार नाही की गरजूला हात देणारा व्यक्ती नाही आहे. म्हणजे मी जरी बाहेरच्या जिल्ह्यातून असेल परंतु जळगाव जिल्ह्याची ओळख ही एक सदन जिल्हा म्हणूनच आहे. परंतु तो जिल्हा सदन स्वतःपुरता नसून इतरांसाठी सुद्धा आहे ही अतिशय चांगली ओळख आपण निर्माण करत आहोत आणि ही पुनश्च एकदा आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये फक्त आपल्याला माणुसकीचं किंवा ज्याला म्हणतो की दान करण्याची वृत्ती याचं दर्शन फक्त घडले अशातला भाग नाही तर पोलीस अधिकारी म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे की हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक सुद्धा एका उदाहरणात पोलिसांसाठी हा दिवाळीचा विषय असतो आणि बऱ्याचदा छोट्या घटनेतनं काहीतरी मोठी घटना घडते आणि नागरिक असो पोलीस यंत्रणा असो ती महिना महिना 2-3 महिने कामाला लागून जाते आणि अशा वेळी जेव्हा अशी उदाहरणं समाजासमोर उपस्थित राहतील तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांसाठीच ते अशी परिस्थिती निश्चित आहे. काही अपवाद वगळले तर लार्जली जिल्ह्यामध्ये बंधुताचं एकतेचं
प्रदर्शन घडवणारे भरपूर लोक आहेत आणि म्हणून मी खास भावेश आणि त्याच्या पूर्ण मित्रांचं अभिनंदन करतो की तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. कुटीरवादी वेगवेगळ्या कारणास्तव फूट पाडणारे अशा लोकांची कमी आपल्याकडे नाही आहे, परंतु तुम्ही उदाहरण दिलेलं आहे की जोडणाऱ्यांची संख्या मात्र निश्चितपणे समाजामध्ये जास्त असेल अशी अनगिनत उदाहरणं असतात जी आपल्या समोर कदाचित येत नाहीत. जेव्हा बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की चंद्रशेखरजी मीडियाचे प्रतिनिधी आहेत, मी त्यांच्याकडे पॉइंट आउट नाही करत आहे, परंतु निगेटिव्ह बातम्यांना TRP जास्त असतो आणि म्हणून या निगेटिव्ह बातम्या हायलाईट केल्या जातात, पॉझिटिव्ह उदाहरणं हायलाईट होत नाहीत. ती बऱ्याचदा नकळतपणे गोष्टी होतात, त्याच्यावर कोणीतरी इलाज करतं, काहीतरी कॉन्ट्रीब्युट करतं, पण ते सगळ्यांच्या समोर येत नाही. तर या उदाहरणातही ते स्पष्ट झालेलं आहे आणि आपल्या व्यवसायासोबत ते सेवाधर्माच्या माध्यमातून अशी चांगली उदाहरणं सुद्धा समोर आणण्याचा एक अतिशय चांगला प्रामाणिक प्रयत्न करत आहे, याबद्दल मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये निलिमाताईच्या कार्यक्रमाला मी एक वेळा हजर होतो जेव्हा मुलांना सकस आहार देण्याचा प्रोग्राम त्यांनी साधारणपणे 8-10 महिन्यापूर्वी घेतला होता. तर त्यांच्या कामाबद्दल सांगितलं होतं की मागील 8 वर्ष म्हणजे कदाचित त्यांची ओळख किंवा जळगाव जिल्ह्याला असेल आपल्या लोक सेवाधर्म परिवार यांच्यातर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि अभिजितजी रावसाहेब, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक जयसिंगताई महाजन उपस्थित, इतर सर्व मान्यवर आणि आजचे सत्कारमूर्ती तसेच उपस्थित बंधुभगिनी, सन्मान केला पाहिजे. त्यांच्या चांगल्या वृत्तीला अजून कुठेतरी वाव मिळेल, पाठबळ मिळेल असे प्रयत्न केले पाहिजे. हा कार्यक्रम त्या सगळ्या उपक्रमांचा भाग आहे. पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवलं, या कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त. थँक्यू. मध्ये आहे त्या कामामध्ये हे करू शकतो. परवाच मुधवडला जाण्याचा योग आला तेव्हा आत्मसन्मानलाही भेट दिली, तेव्हाही त्यांचं काम बघितलं. तर एक कारण गेल्या वेळेस आपला उल्लेख झाला होता, आपण जेव्हा चंद्रकांत पाटील चोपड्याचे त्यांचा सत्कार केला होता त्यावेळेस की मुधवडला सुद्धा खूप चांगलं काम चालतंय. आणि त्याचबरोबर आज आपण संगमर जे करत होते महाराष्ट्रासाठी आयकॉन म्हणून आता आहेत आणि त्यांनी जे काही जनजागृती केली त्याबद्दलही त्यांचा सन्मान केला. दिलीप जे आहेत, दिलीपा मॅडम आहेत, म्हणजे काही वेळेस असं असतं की ऑफिसमध्ये काही लोक आले की आम्हाला वाटतं की आता प्रॉब्लेम क्रिएट होणार आणि याच्या उलट असतं की प्रॉब्लेम आल्यावरती काही लोक येतात की आम्ही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू. तर हे ते लोक आहेत जेव्हा जेव्हा कोविड असेल किंवा इतर काही अडचणी असतील, डिस्ट्रेसमधले शेतकरी असतील किंवा अनाथ मुलं असतील, या बाबतीत आपण निश्चितपणे खूप चांगलं काम करताय आणि आपल्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आज खरंच थोड्या अडचणीचे असल्यामुळे थांबता येत नाही, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी मागतो आणि आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझं दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. जे अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे त्याच्या मदतीसंदर्भात शासनाचे VCA महत्वाचा विषय म्हणून जावं लागत आहे, परंतु पुन्हा एकदा आज या कार्यक्रमाचा भाग होता आलो यासाठी मी संपूर्ण सेवाधर्म परिवाराचा आणि आपले जे विशेष म्हणजे संयोजक आहेत चंद्रशेखरजी त्यांचा आभारी आहे. आपण सगळेजण खरं तर एक प्रतिनिधी हा समाजातलं चांगुलपणाचे वेगळ्या समितीत चर्चा करत होतो की जळगावमध्ये अशी परिस्थिती आता निर्माण झाली की आपण फक्त हात द्यायची वेळ आणि अनेक जण उभे राहतात मदतीसाठी, आपापल्या कॅपॅसिटीमध्ये जे जे शक्य आहे ते सगळे आपण करत असतात आणि यासाठी फार काही मोठं सगळी एखादी जी संस्थाच असावी किंवा फार मोठं ऑफिस असावं असं नाही. जसं आता भावेश आहे त्याच्या सगळ्या मित्र परि आपल्यामध्ये
भावेश आणि परिवार हा एक आदर्श उदाहरण आहे सर्व धर्म परिवाराचं आणि मनासाठी सेवा धर्म आणि कला सिद्धीचा सन्मान निश्चित त्यांच्यासाठी सुद्धा मोलाचा आहे आणि आपल्यासाठी मोलाचा आहे।